मानसिंगराव अजूनही तळ्यात मळ्यात, सेनेत की भाजपात जाण्याचा ठोस निर्णय होईना, कार्यकर्त्यांमध्ये चर्चा. विधानसभा मतदारसंघात सन 2014 निवडणुकीमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे मानसिंग गायकवाड यांचा सिंहाचा वाटा होता. पक्षाचा आदेश बाजूला ठेवून मानसिंगराव यांनी उघड विद्यमान आमदार पाटील यांना मदत केली होती. त्यावेळी आमदार पाटील यांचे प्रतिस्पर्धी माजी अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांच्या जनस्वराज्य पक्षामधूनही मानसिंग गायकवाड यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. गेल्या 2 महिन्यापासून मानसिंगराव भाजपात जाणार असल्याची चर्चा होती, पण भाजपामध्ये गेल्यास भाजपचा 6वा घटक पक्ष म्हणून स्वराज्य असल्यानं त्यांना मदत करावी लागणार असं चित्र समोर आल्याने मानसिंगराव गायकवाड यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय तुर्तास थांबवला असल्याचं बोललं जातं. त्यामुळे विद्यमान आमदार पाटील यांना विजयी करण्यासाठी व कारखाना चालवण्यासाठी मानसिंगराव यांच्यापुढे आता फक्त शिवसेनेशिवाय पर्याय नाही. किरण मस्कर, SBN मराठी, पन्हाळा. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.